मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे मैफिल। स्वागत करूयात आपल्या मैफिलमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, अर्थातच अविनाश चंद्रचुड्यांचं। आणि आता स्वागत करूयात या मैफिलीला स्वरसाथ चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं। मराठी साहित्याची आणि संगीताची मुळं ही 14व्या शतकामध्ये मुरलेली आहेत। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी लिहिलेले अभंग, ओव्या हे गावोगावी सादर होऊ लागले। त्यांचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्याला संगीताची जोड देण्यात आली। अभंग हे पद्याच्या स्वरूपात सादर करण्यात येऊ लागले, कीर्तनं सादर व्हायला लागली, नंतर पुढे जाऊन त्याला चित्रपट आणि नाटकाचं स्वरूप मिळालं। कला ही सगळ्यांपर्यंत पोहोचू लागली। यामध्येही संगीताचा प्रभावी वापर करण्यात आला। हे संगीत आपल्या मनामध्ये जिवंत ठेवण्याचं काम हे अनेक दिग्गजांनी केलं। गेल्या काही दशकांमध्ये म्हणायचं झालं तर बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, अण्णासाहेब किर्लोस्कर, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत नाटकं जगवली, गाजवली। तर राम कदम, जगदीश खेबुडकर, सुधीर फडके, गदी माडगुळकर असे अनेक दिग्गज यांनी चित्रपटांमधून हे संगीत आपल्यापर्यंत प्रभावी पद्धतीने पोचवलं। अशाच काही दिग्गज संगीतकार आणि गीतकार यांना आपण आज मानवंदना देणार आहोत। महाराष्ट्राला भावगीतांची ओळख खऱ्या अर्थांनी ज्यांनी करून दिली, मराठीच नाही तर भारतातील अनेक भाषांमध्ये ज्यांनी आपलं संगीत पोचवलं, असे श्रीनिवास खळे, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग अशा अनेक चित्रपटांना आपल्या संगीतानी ज्यांनी अजरामर केलं, अनेक उमदे गीतकार ज्यांनी ह्या मराठी संगीतसृष्टीला बहाल केले, असे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि मराठीमधील सुगम संगीतावर ज्यांचं प्रभुत्व आहे, गीत रामायणसारखी एक उत्कृष्ट कलाकृती ज्यांनी महाराष्ट्राला बहाल केली, असे सुधीर फडके, या 3 दिग्गजांना आज आपण इथे मानवंदना देणार आहोत। या सगळ्या दिग्गजांना मानवंदना द्यायला आपल्या सोबत एक दिग्गज गायिका प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत, ज्यांची गाणी ऐकण्यात केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते, झाडांची पातं लवायला लागतात, गजला त्यांच्या आवाजाने सजतात, अशा सगळ्यांच्या लाडक्या गायिका, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं। नमस्कार पद्मजाताई। नमस्कार। सो कसं वाटतंय आज आमच्या मैफिलीत आल्यावर? आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत, कारण की मला माहिती आहे की तुम्ही किती कलरफुल पर्सनॅलिटी आहात आणि आज तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तुमची गाणी ऐकायची आहेत, सो आम्ही खूप भाग्यवान आहोत। तुम्हाला कसं वाटतंय? मलाही खूप आनंद झालाय, कारण संगीत हे माझं जगणंच आहे। गप्पा मारणं हे कुठल्याही स्त्रीला आवडतंच। हो, आणि इतके छान वादक कलाकार मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर परफॉर्म करायला मिळणार हा खूप आनंदाचा क्षण आहे। आम्हाला हा शो अशासाठी स्पेशल आहे कारण की कुठेतरी आपण म्युझिकल शोज बघत असतो, पण गाण्यांच्या मागच्या गोष्टी, ती कशी तयार झाली, प्रत्येक जे आमचे गेस्ट असतात त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांबरोबर कामं केलेली आहेत आणि त्यांचे त्यांच्याबरोबरचे एक्सपिरियन्सेस काय आहेत हे आम्हाला सगळं ऐकून घ्यायला मिळतं। आणि आज म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलं आहे, कारण की आमची आजची थीम आहे लेजेंड्स। वा, आणि खरोखर माझं आयुष्य हे अनेक लिजंड्सच्या सहवासात गेलेलं आहे, त्यांचे अनेक लिजंड्सचे आशीर्वादही लाभलेले आहेत। येस, त्यामुळे नक्कीच आपण रंगवूया छानपैकी। येस, मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्थानापन्न व्हा आणि ही मैफिल एन्जॉय करा। जैत रे जैत हा मराठीमधील एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट आहे। उत्तम कथेची बांधणी, कसलेले कलाकार, जब्बार पटेल ह्यांचं दिग्दर्शन आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीत, एकाला काढावं आणि दुसऱ्याला झाकावं असे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटामधील गाणी आपल्याला विशेष भुरळ पाडतात। या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावान आणि तेवढाच प्रगल्भ असा गीतकार मिळाला आणि ते म्हणजे नाधो महानोर। पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी यांनी हट्टानी महानोरांकडून या चित्रपटासाठी गाणी लिहून घेतली। महानोरांचे अत्यंत अर्थपूर्ण शब्द आणि त्याला योग्य न्याय देणारं असं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत
ह्याचमुळे ही गाणी अजूनही आपल्या आठवणीमध्ये राहतात. ऐकूयात असंच एक आपल्या आठवणीतलं गाणं, आम्ही ठाकर ठाकर. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय जयदीप बगवाडकर. जयदीप, कमाल परफॉर्मन्स झाला तुझा. मला खरं तर नाचतच यावंसं वाटत होतं. पद्मजाताईंकडे वळायचे आणि मला जाणून घ्यायचंय की बाळासाहेबांच्या संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं. अजून दोन शब्दात फक्त सांगायचं म्हणजे ते अद्भुत अवली आहेत. वा, त्यांचं संगीत चमत्कृतीपूर्ण पण आहे, हृदयाचा भेद घेणारे आहे. संगीतातल्या ज्या काही काही वेगवेगळ्या जागा ज्या आहेत, ज्या हाय जम्प्स आहेत, त्यांनीच कराव्यात. वा 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 वा,
थँक्यू सो मच. आणि आता मला अविदाताकडे वळायचं आहे, काय सांगशील ह्या गाण्याविषयी? पद्मजाताई म्हणल्या तसंच की आजचा आपला जो विषय आहे ना लिजंड्स, तर ते खऱ्या अर्थाने लिजंड्स काय आहेत ह्या गाण्यातनं ते सगळं दिसतंय ऍक्च्युली. आणि संगीतकार म्हणून आम्ही जेव्हा संगीत करतो तेव्हा काही काही रेफरन्सेस असतात डोळ्यासमोर, तर तसा जेव्हा अशा प्रकारचं गाणं करायचं असतं तेव्हा कायम आम्ही ठाकरचा रेफरन्स समोर येतो. आणि मला मी असं पण ऐकलं की जेव्हा लगान ही फिल्म ए आर रहमान करणार होते तेव्हा त्यांनी काही रेफरन्सेस जे ऐकले होते त्याच्यामध्ये जैत्र जैतची गाणी होती. वाह वाह. अमी ठाकर ह्याच्यामध्ये माती पण आहे, मातीतला सुगंध आहे त्या कंपोजिशनमध्ये, ढोलसारखं वाद्य पण वापरतो. पण जेव्हा कोरसची फ्रेज येते अमी ठाकर ठाकर तेव्हा हार्मनी चेंज होते. आणि ती इतकी कमाल हार्मनी चेंज होते की मला वाटतं की आजच्या काळामध्ये सुद्धा तो हार्मनीचा चेंज आपल्याला तितकाच अंगावरती आल्यासारखा वाटतो, असं कुठेच वाटत नाही की हे गाणं जुनं झालंय. रादर ते गाणं कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा केव्हा सादर होतं तेव्हा ते असंच आपल्याला आपल्या मनाचा वेध घेतं. म्हणजे बाळासाहेबांची चाल, ओव्हरऑल त्या गाण्याची बांधणी, आणि मला वाटतं की ह्या फिल्ममधली सगळीच गाणी अशी आहेत की जी एक रेफरन्स आहेत. आणि हे एक स्कूल आहे की प्रत्येक तुम्हाला जर का संगीतकार म्हणून काम करायचं असेल, गायक म्हणून काम करायचं असेल, तर बाबूजींचं स्कूल, खळे काकाचं स्कूल आणि मंगेशकरांचं स्कूल ह्याच्यामधनं तुम्हाला गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. खरं आहे, खरं हे गाणं आहे. थँक्यू सो मच जयदीप. थँक्यू. तू बॅक साईडला जाऊ शकतो. महाराष्ट्रावर आणि मराठी मातीवर माडगुळकरांचे अनेक उपकार आहेत. इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा ह्या समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार मोठे असतात अशी एक म्हण आहे. एक गाणे हे माणसाच्या पिढ्यानपिढ्या बांधून ठेवते. एवढंच काय तर त्या माणसाच्या मनातील छोटे मोठे राग द्वेष घटक्यात घालवण्याचे सामर्थ्य हे संगीतापेक्षा जास्त दुसऱ्या कुठल्याही कलेमध्ये नाही आहे असं पु ल देशपांडे ह्यांनी म्हटलेलं आहे. माडगुळकरांनी अनेक दर्जेदार गाणी लिहिली आणि त्यातील अनेक गाण्यांना बाबूजींनी अर्थातच सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केली. त्यांचीच एक बहारदार लावणी आता आपल्यासमोर सादर होणार आहे. ग दि माडगुळकर ह्यांनी गीतबद्ध केलेली, सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशा भोसले ह्यांनी गायलेली लावणी असेल कोठे रुतला काटा. आणि ही लावणी आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र.
अभी दादा काय सांगशील? ऍक्च्युअली लावणी आहे ही आणि एक पंजाबी ढंग जो असतो एखाद्या गायन प्रकाराचा, म्हणजे जागा एस्पेशली जे आहेत, आपण मराठी भावगीत किंवा मराठी लावणी जी ऐकतो त्याच्यापेक्षा हटके तो बाज जास्त या लावणीमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की एखाद्या लावणीचं, म्हणजे लावणी पण असतात एक टिपिकल असतं, बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की त्याची जी सुरावट असते, पण ह्या गाण्याची सुरावट लावणी असून खूप वेगळी आहे असं मला वाटतं. म्हणजे टिपिकल लावणीची सुरावट इथे कुठेच नाही आहे ह्या पर्टिक्युलर लावणीमध्ये. आणि स्पेशली याची जी म्युझिक अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये एक सिंकोपेटेड पार्ट्स आहेत तबल्याचे. परत ह्या गाण्यामध्ये वेगवेगळे, म्हणजे लईनमध्ये खूप खेळलं गेलेलं आहे. म्हणजे गाणं पहिलेच्या लई चालू होतो, त्यानंतर उठा होतो, परत म्युझिकमध्ये त्याचे जे आम्ही म्हणतो की मीटर्स जे आहेत ते वेगवेगळ्या मीटरचा त्याच्यात वापर केला आहे. मला असं वाटतं ना की सगळी अशी टीम एकत्र बसली असेल तेव्हा, आणि त्यातनं असं हे म्युझिक जनरेट झालं असेल. कारण की असं होऊ शकत नाही ना की मला सुचता सुचता असं कसं सुचेल की इथे आपण अशा प्रकारे हे करू. मग ते बाबूसिंगजी ज्यांनी ओरिजिनल हार्मोनियम वाजवली आहे, मग त्यांनी तो कुठेतरी पार्ट काढला असेल आणि त्यातनं ते सिंकोपेटेड असेल. आणि इतकं सुंदर अरेंजमेंट आणि जबरदस्त गाण्याबद्दल तर काय बोलायचं, म्हणजे अशा ताई म्हणजे ग्रेटच खरं. त्यांनी ओव्हरऑल मला वाटतं की तो बाज मराठीमध्ये इतका सुंदर आला आणि खूप वेगळ्या प्रकारची लावणी ही आहे असं मला कायम वाटतं की ज्या लावणी ह्या फॉर्मॅटमध्ये आपण जी ऐकतो त्यापेक्षा फार वेगळ्या बाजाची आणि कमाल कम्पोजिशन आम्ही कायम एन्जॉय करतो. आणि ते म्युझिक पीसेस वाजावेत तसं याच्यासाठी किती वेळा वाजले असेल तरी त्याची प्रॅक्टिस करायला लागते. अशा प्रकारचं हे संगीत आणि अरेंजमेंट आहे. मला वाटतं पद्मजाताई जास्त चांगलं त्या पंजाबी बाजाबद्दल सांगू शकतील. बाबूजींना प्रत्यक्ष हे गाणं माझ्या शेजारी बसून गाताना स्टेजवरती मी ऐकलेलं आहे. अरे वा. आणि खरोखरीच ती नायिकाच गाते आहे अशा प्रकारे त्या अदा आणि सगळं गाण्यातून बाबूजींच्या इतकं यायचं ना की ते हिरोईनच गाते असं प्रत्यक्ष वाटायचं. ते चित्र, कम्प्लीट चित्र उभं करायचं आहे बाबूजी. खरं हे त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं. प्रत्येक शब्दावरती कुठे जोर द्यायचा, कुठे सॉफ्ट म्हणायचं, हे तो प्रत्येक शब्द ते कागदातून बाहेर करून त्याला व्यक्तिमत्व एक द्यायचे त्या प्रकारे ते गायचे. थँक्यू सो मच पद्मजाताई. आणि धन्यवाद. थँक्यू. आणि तुला पण खूप खूप थँक्यू हे सादरीकरण केल्याबद्दल. पद्मजाताई ह्या उत्तम गायिका आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याचबरोबर त्या एक उत्तम संगीतकार, संगीत दिग्दर्शिका सुद्धा आहेत हे आपल्याला माहिती आहे का? ऑफकोर्स. त्यांनी अनेक कवितांना, अनेक गाण्यांना संगीत दिलेलं आहे. आणि आता आपण ऐकणार आहोत अशीच एक कविता त्यांच्या तोंडून, कारण की ह्याचंही संगीत त्यांनी स्वतःच केलेलं आहे. ऐकूया पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांनी रचलेलं एक सुंदर गीत, जी खरं तर एक सुंदर कविता आहे. मोकळा मी मला भंगी जाणा
काय मस्त वाटलं, खरंच असं वाटलं की दिवे लागून गेलेले आहेत आणि अतिशय पावन आणि मस्त फील होत आहे या गाण्याला. मला सांगा ना पद्मजाताई, काय आहे गोष्ट ह्या गाण्यामागची? हे गाणं माझ्याकडे पत्ररूपाने माझ्या उंजळीत आलं. कविवरी शंकर रामाणींचं हे काव्य आहे आणि शंकर रामाणी हे अतिशय मनस्वी कवी, म्हणजे वर्षातून एखादं जरी चांगलं काव्य झालं तरी हरकत नाही असं म्हणायचं, इतकं सुंदर काव्य माझ्या उंजळीत आलं. पण त्यांचं अक्षर त्यांच्या स्वभावाप्रमाणे थोडं किचकट असल्यामुळे मी घराच्या खाली गेले आणि तिथल्या केमिस्टकडनं वाचून घेतलं. अगो काय पटापट पटापट एखादं प्रिस्क्रिप्शन असल्यासारखं त्यांनी वाचून दाखवलं. वा वा वा. आणि मी पटापट ते उतरवून घेतलं. ओके. मी घरी आले आणि त्याला कुठलंही उत्कृष्ट काव्य असेल ना तर त्याला पाहिल्या पाहिल्या ते काव्य तुम्हाला स्वर सुचवतं. अच्छा. तशी या गाण्याची चाल सुचली. ते जस घडलं, ते आलं क्या बात. कागदातून बाहेर ते सूर येत असतात, कानात ऐकू येत असतात. बरोबर आहे. आणि हे गाणं तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या मैफिलींमध्ये गायलेलं आहे. हे गाणं मी पण स्वतः तुमच्या तोंडून ऐकलेलं आहे एका मैफिलीमध्ये. मला सांगा काय असते ऑडियन्सची रिॲक्शन? आणि ऑडियन्सची रिॲक्शन तर खूपच छान असते आणि माझ्या कार्यक्रमात खरं सांगू सगळे गातात, त्यामुळे अंतरयामी प्रत्येकाच्या दीपावली असते. प्रत्येकाला दिवाळीचा अनुभव येत असावा आणि तो मला स्वतःलाही येतो. पद्मजा ताई, आता आपला जो खेळ आहे त्याचं नाव आहे फिरकी. ही आमची मैफिलची फिरकी आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप छान नकला करता, त्यामुळे ह्याच्या पाठीमागे काही कलाकारांची नावं आहेत ज्यांच्या आयदर तुम्ही नकला करा किंवा त्यांची गाणी म्हणा त्यांच्या स्टाईलमध्ये. रेडी? जरूर. मी स्टार्ट म्हणणार, तुम्ही स्टॉप म्हणायचं. ओके, स्टार्ट. लता मंगेशकर. मला एक प्रसंग आठवतो. ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाला त्याच्या काही क्षण अगोदर लता दीदींना भारतरत्न स्वीकारताना राष्ट्रपती भवनात पाहण्याचं भाग्य मला लाभलं. आणि 1984 त्यांनी साली जेव्हा पत्रकारांनी अमेरिकेत त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी माझं नाव सांगितलं की तुमच्यानंतर कोण, हा माझ्यासाठी खूप गौरवाची बाब होती. परंतु माझ्यावरती त्यावेळेला खूप मोठी जबाबदारी सुद्धा होती असं मला वाटलं. आणि ती जबाबदारी काही अंशी पूर्ण होताना दीदींचा आशीर्वाद घ्यायला मी आले. राष्ट्रपतींनी माझं नाव उच्चारल्यानंतर मी माझ्या सीटवरून उठले, कोपऱ्यावरच दीदी बसल्या होत्या, त्यांना मी वाकून नमस्कार केला. त्यांनी अतिशय मायेनं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला म्हणाल्या, विश यू ऑल द बेस्ट, मला खूपच आनंद झाला तुम्हाला पद्मश्री मिळालं म्हणून. वा 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 वा. फारच मजा येते ह्या मैफिलीमध्ये. मला वाटतं आता आपण पुढचं नाव कुठलं येते ते बघूया. स्टार्ट. स्टॉप. वसंतराव देशपांडे. सावरे अजय सावरे. वा अजय जमुना किनार मोरगाव जमुना किनार मोरगाव. झाके तुम डग्गी बजाव. शावर अजय शावर. क्या बात है पद्मजाताई. झरझर झरे श्रावण डोळे या कार्यक्रमात माझ्यानंतर वसंतराव गायले आणि त्यांनीही मला खूप शाबासकी दिली. क्या बात है, क्या बात है. बघूया पुढचं नाव कुठलं येत आहे. बापरे. प्लीज स्टार्ट. स्टॉप. माणिक वर्मा. बरं, मी या ज्या काही नकला करते आहे ते त्यांच्या त्यांच्या प्रति पूर्णपणे आदर ठेवूनच करते आहे. ऑफकोर्स. येस. घननीळा लडिवाळा झुलवू नको झुलवू नको झुलवू नको हिंदोळा रे.
झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्यांचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा झुलवू नको हिंदोळा. क्या बात है. चला तर मग बघूया आपलं पुढचं नाव काय येते. स्टार्ट. अरे भाई स्टॉप. अटल बिहारी वाजपेयी यांचा एक छोटासा किस्सा. त्यांच्या घरी गेल्यावेळी त्यांनी मला विचारलं आणि त्यांचा आग्रहच असायचा दिल्ली आओगी तो मुझे मिले बगैर जाना नाही. मला आणि सुनीलला आग्रहच असायचा हट्टच असायचा. मग त्यांच्या घरी जायचं त्यांना कविता ऐकवायच्या वगैरे. तर एकदा ते मला म्हणाले बाकी तुम मेरी जो कविताएं गाती हो वो बहुत अच्छी है लेकिन मैंने मेरे बचपन में स्कूल में जो कविता लिखी थी वो तुम गाओ हिंदू तन मन. आणि अक्षरशः दोन दिवसांनी त्यांचा वाढदिवस होता इंदोरमध्ये. सुमित्राताई आदरणीय सुमित्राताई महाजन साजरा करत होत्या त्यांचा वाढदिवस 25 डिसेंबरला. आणि त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अटलजींना ह्याच्यात बोलवलं व्हिडिओवरती बोलवलं आणि त्यांना सांगितलं देखिए अटल जी पद्मजा आपकी कविता गा रही है हिंदू तन मन आपने तो परसों ही उनको कहा था ना स्वरबद्ध करने को. वाह 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 शांति रखिए. सांगितलं आणि मी त्यांना त्यांची हिंदू तन मन हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार डमरू की यह प्रलय ध्वनि हूँ जिसमें नचता भीषण सोहार रण चंडी की अतृप्त प्यास मैं दुर्गा का उन्मत्त हास मैं यम की प्रलयंकर पुकार मैं यम की प्रलयंकर पुकार जलते मर घट का धुआंधार फिर अंतर तम की ज्वाला से जगती में आग लगा दो मैं यदि धधक उठे जलथल अंबर यदि धधक उठे जलथल अंबर जड़ चेतन को कैसा विस्मय हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय ही कविता गाऊन दाखवली आणि वा वा ऐसी शरारत तो पद्मजा ही कर सकती है. वा 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 क्या बात है क्या बात. खूप कठीण शब्द आहेत ऑफ कोर्स. आणि तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्हाला त्यांच्या कविता त्यांच्या समोर सादर करायची संधी मिळाली आणि त्यांची शाबासकीही मिळाली. क्या बात क्या बात. परमेश्वराची कृपा. येस ऑफ कोर्स. आणि आता बघूया आपलं शेवटचं नाव कुठलं येत आहे. हे सोडत नाही आहेत मला. स्टार्ट. स्टॉप. पंडित हृदयनाथ मंगेशकर साधार सगा मग आज सुनी पिया जब से गयो मोरी सुध होनली
जब से गयो सुधरे रो धमाल धमाल फळे काका आणि भावगीत हे एक समीकरण बनलेलं केलेलं गाणं जेव्हा तुझ्या बटांना आणि हे गाणं तुमच्या समोर सादर करण्यासाठी येतोय मंदार
पद्मजाताई मायक्रोबायोलॉजीची पदवीधर, ते पद्म पुरस्कार विजेती, म्हणजे ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये संगीत कसं आलं? मायक्रोस्कोपिकली आता प्रत्येक सूर बघायची मला सवय माझ्या गुरूंमुळे लागली. वा 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 वा. बालपणी वयाच्या 8व्या वर्षी आमच्या घरी माझी भेट झाली उस्ताद अब्दुल हलीम जफर खान साहेब यांची. ते माझ्या वडिलांचे मित्र म्हणून घरी यायचे आणि त्यांनी मला गाताना गुणगुणताना ऐकलं आणि माझ्या वडिलांना विचारलं की आपकी बेटी गाती? आणि माझ्या वडिलांनी सांगितलं हा थोडा बहुत गा लेती है, आवाज अच्छी है उसकी. तर त्यांनी मला गा सांगितलं. नयनु में बदरा छाए बिजली सी चमके हाय ऐसे में वलवर मोही घरवार गाली. नयनु में बदरा छाए असं मी त्यांना मला एकुलतं एक गाणं येत होतं ते मी गाऊन दाखवलं आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की देखो शंकरराव आपकी बेटी इसको अल्लाह ने लाखों करोड़ों में एक ऐसी आवाज़ बख्शी है तो अच्छे गुरु के पास क्लासिकल सिखाने वाले गुरु के पास आप उसको लेके जाइए. आणि इतक्या लहान वयात त्यावेळेला कुठले सारेगमचे किंवा कसलेच शोज नसायचे त्यामुळे कोणी मला हो मोठे गुरु शिकवायलाच तयार होईना. ते खूपच लहान आहे, खूपच लहान आहे. किती वय किती होतं? 8 वर्ष होतं ते. अच्छा, अगदी छोटं बाळ. त्याच्यानंतर डायरेक्टली वयाच्या 18व्या वर्षी योगायोगाने पंडित जसराजींची पद्मविभूषण पंडित जसराजींची आणि माझी गाठभेट झाली. त्यांनी मला विचारलं तुम गाती हो? मी म्हटलं हां गाती हूँ. आता मला त्यावेळेला अर्थात मला कल्पनाच नव्हती की हे केवढे मोठे कलाकार आहेत. मी शाळेत काहीतरी शिकवलं होतं. रंग मोपेना डारू रंग मोपेना रंग वसन अंग अंग प्रकट होत ब्रिजवासी देखत शुभ रंग मोपेना डारू रंग मोपेना असं मी त्यांना गाऊन दाखवलं. ते म्हणाले अच्छा बहुत अच्छा, का सिखती हो? म्हटलं काही नाही, मेरी बड़ी दीदी उषा दीदी जो पेंटिंग करती है बहुत अच्छा उसके पास मैं थोड़ा बहुत सीखती हूँ. नहीं नहीं तुम किसी के पास क्लासिकल सीखती होगी. म्हटलं सच्ची में नहीं. मग त्यांनी मला ताना म्हणून दाखवायला सांगितलं. मला कसले बोडक्याचे ताना येतात मला काही येत नव्हतं. मी आपलं आलापी केली. ऐसे नहीं तान तान बहुत लंबी तान गाव आणखीन लांब तान गाऊन दाखवली. तेव्हा त्यांना कळलं, ते हसायला लागले. म्हणाले की हिला टेक्निकली काही माहिती नाही. आणि त्याच्यानंतर माझं गंडाबंधन झालं. जे काही होतं ते दैवदत्त होतं, परमेश्वराने दिलेलीच देणगी. वा वा वा. आणि तोच सगळं काही लिहितो ना, अगदी पद्मश्रीपासून जे काही करतो ते विधिलिखितच असतं, परमेश्वराने ठरवलेलं असतं, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. कारण आजपर्यंत मला काही द्या म्हणून मी कधीच कोणाकडे काही मागायला गेले नाही. जे काही परमेश्वरानं दिलं, ओंजळीत दिलं, त्याचं सोनं करायचा प्रयत्न मात्र जरूर केला. वा वा वा. ह्या सगळ्या संगीतकारांना दिग्गज का म्हणतात याची प्रचिती तुम्हाला ऐकून आजचा भाग बघून आलीच असेल. त्यांनी ज्या कलाकृतींची निर्मिती केली आहे त्या कलाकृती ह्या पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. म्हणूनच उद्याच्याही भागामध्ये आम्ही या सगळ्या दिग्गजांना घेऊन तुमच्या भेटीला येणार आहोत. आणि उद्याच्याही भागामध्ये पद्मजाताई आपल्यासोबत गप्पा मारायला असणारच आहेत. भेटूयात उद्या ह्या शब्द सुरांच्या मंचावर ज्याचं नाव आहे मैफिल.